So our today's topic is classification of weed. Okay? So based on the morphology means how it will look like. It is a mono or dicot. Based on habitat, habitat means where it is grown, basically in climatic conditions. Then weed are classified into based on the origin. Okay, so based on the origin, weed are classified alien weed or Indian weed. Okay, or foreign weeds. Based on the association means in which crop it is mostly cultivated or mostly seen. It is known as a based on association or in which type of soil, which type of climate it is cultivated. That is known as based on the association. Based on the nature of stain means woody, semi-woody or herbaceous. Then based on the soil type, weeds are grown in a red soil, lateritic soil or olival soil. Based on the life cycle means annual, biennial or perennial. Then based on the special classification means the weed is poisonous. Okay, then parasite, that is known as based on the special classification. Based on the ecological affinity means the condition or the atmospheric condition where weeds too loves to grow. म्हणजे अशी कंडिशन ज्या ठिकाणी वीडला ऊन यायला किंवा त्या वातावरणाला खूप आवडतं त्याला आपण इकोलॉजिकल अफिनिटी म्हणतो. अँड लास्ट पॉइंट इज बेस्ड ऑन द क्लायमेट. सो आवर टुडेज टॉपिक इज ज्यांना व्हिडिओ बंद ठेवायचा असेल त्यांनी बंद ठेवला तरी चालेल. ओके, मी पुन्हा रिपीट करतो, ज्यांना व्हिडिओ बंद ठेवायचा असेल त्यांनी व्हिडिओ बंद ठेवला तरी चालेल. ओके, डायरेक्टली आय हॅव स्टार्टेड द लेक्चर. मी लेक्चर शिकवायला डायरेक्ट चालू केलेलं आहे. ओके, ज्यांना व्हिडिओ बंद ठेवायचा असेल त्यांनी बंद ठेवला तरी चालेल. सो नाव आय एम स्टार्टिंग अबाउट बेस्ड ऑन द मॉर्फॉलॉजी. सो बेसिकली वीड्स आर क्लासिफाइड ऑन द कॉटिलेडॉन कॅरेक्टरिस्टिक्स. तर वीड जे आहेत कॉटिलेडॉनच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरन दोन प्रकारे क्लासिफाय होतात. वन इज मोनोकॉट आणि अनदर वन इज डायकॉट. आता यू हॅव सीन इन अ फील्ड क्रॉप ऑल्सो. फील्ड क्रॉप मध्ये पण तुम्हाला एकदल आणि द्विदल. ओके, एकदल धान्य आणि द्विदल धान्य काय असते ते तुम्हाला माहित आहे. मोनोकॉट म्हणजे काय एकदल आणि डायकॉट म्हणजे काय द्विदल. सो वीड आर ऑल्सो क्लासिफाइड इंटू टू टाइप्स बेस्ड ऑन देअर कॉटिलेडॉनस कॅरेक्टरिस्टिक्स, मोनोकॉट और डायकॉट. आता मोनोकॉट कसं असतं, एकदल धान्याचं प्लांट. ओके, कसं दिसतं किंवा कसं असतं, नॅरो अँड अपराईट लीफ, नॅरो आणि सरळ पान. म्हणजे हे तर तुम्ही ज्वारी इमेजिन केली तरी चालेल मोनोकॉट मध्ये. आणि डायकॉट मध्ये यू कॅन इमेजिन ग्रीन ग्राम और ब्लॅक ग्राम. सो यू कॅन इजिली अंडरस्टँड व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वीड. आणि ह्याच्यावरून तुम्हाला समजेल की वीडचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत. मोनोकॉट ऐकताना तुम्ही ज्वारी इमेजिन करा आणि डायकॉट ऐकताना तुम्ही ग्रीन ग्राम किंवा ब्लॅक ग्राम इमेजिन करा क्रॉप. सो यू कॅन इजिली अंडरस्टँड. सो मोनोकॉट मध्ये नॅरो अँड अपराईट लीफ असतात वीडच्या, पान लांबडी आणि स्ट्रेट असतात. ओके, आणि ब्रॉड लीफ मध्ये हॉरिझॉन्टल लीफ पसरट पान असतात. मोनोकॉट वीड मध्ये पॅरलल व्हेनेशन असतं, देर इज अ पॅरलल व्हेनेशन. ओके, आणि इन डायकॉट देर इज अ रेटिकुलेट व्हेनेशन. यू हॅव सीन इन बॉटनी, बॉटनी मध्ये पॅरलल व्हेनेशन, रेटिकुलेट व्हेनेशन. ओके, तुम्ही ऑलरेडी शिकला असाल समांतर. ओके, आणि हॉरिझॉन्टल व्हेनेशन मधला फरक. देन मोनोकॉट मध्ये ऍडव्हान्टेजियस रूट और फायबरस रूट सिस्टम. मोनोकॉट मध्ये देर आर नंबर ऑफ स्मॉल लॅटरल रूट्स, छोटे छोटे लॅटरल रूट्स जास्त असतात. इन अ डायकॉट देर इज ओनली वन रूट विच इज गो डीप इन टू द सॉइल, दॅट इज नोन एज अ टॅप रूट. डायकॉट मध्ये एकच रूट असतो, खोलवर जातो. मोनोकॉट रिटेन्शन ऑफ हर्बिसाइड इज व्हेरी लेस. मोनोकॉट मध्ये पण लांबड असते, नॅरो असते. सो हिअर द हर्बिसाइड रिटेन्शन मीन्स द हर्बिसाइड विल नॉट रिमेन ऑन द वीड लीव, इट विल क्विकली फॉल डाउन. ओके, अँड इन डायकॉट द रिटेन्शन ऑफ हर्बिसाइड इज मोर. डायकॉट मध्ये हर्बिसाइड जे आहे ते जास्त वेळ पानावर राहतं बिकॉज द लीफ आर ब्रॉडर अँड लार्जर. देन इन मोनोकॉट द ग्रोईंग पॉइंट इज ऑलवेज ओपन. मोनोकॉट मध्ये ग्रोईंग पॉइंट आहे, जो वाढणारा पॉइंट आहे, इट इज ऑलवेज ओपन. अँड इन डायकॉट ग्रोईंग पॉइंट इज क्लोज. डायकॉट मध्ये ग्रोईंग पॉइंट जो असतो तो क्लोज असतो, ओपन राहत नाही. ठीक आहे. देन कंडक्टिव्ह टिश्यू आर स्कॅटर्ड, कंडक्टिव्ह टिश्यूज आर इंटॅक्ट. ओके, हा एक डिफरन्स आहे. आपण बघतोय वीडचं क्लासिफिकेशन. दो स्टुडंट्स वी आर जॉईन लेट, काही विद्यार्थी उशिरा जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी सांगतोय. टुडेज आवर टॉपिक इज वीड क्लासिफिकेशन आणि त्यातला पहिला क्लास शिकवतोय मी तुम्हाला बेस्ड ऑन द मॉर्फॉलॉजी. ओके, तर मोनोकॉट आणि डायकॉट हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, मोनोकॉटचे एक्झाम्पल तुम्ही कोणतंही घेऊ शकता. ठीक आहे. ओके, मोनोकॉटचं एक्झाम्पल तुम्ही कोणतंही घेऊ शकता, हराळी घ्या नाही तर कोणतंही घ्या, यू कॅन इझिली अंडरस्टूड.
ओके आणि डायकॉट मध्ये फायलंतस निरूरी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आहे की आपण सरळ कुठले घ्या पाथरे असेल वीड दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायकॉट देन अगेन मोनोकॉट आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स मोनोकॉट जे आहे ते दोन प्रकार मध्ये क्लासिफिकेशन होतं ओके मोनोकॉटचं जे आहे ते दोन प्रकारे क्लासिफिकेशन होतं ठीक आहे तर डायकॉट संपलं इथं डायकॉट मध्ये काय पुन्हा डिफरन्स नाही येत ओके सो मोनोकॉट अगेन डिवाइडेड इंटू टू टाइप्स मोनोकॉट पुन्हा दोन टाइप्स मध्ये डिवाइड होतं वन इज अ ग्रासेस आणि अनदर वन इज स्लेजेस ओके एक आहे ग्रासेस आणि स्लेजेस मी पुन्हा रिपीट करतो मोनोकॉटचं क्लासिफिकेशन सांगतोय ओके तर त्याचे दोन प्रकार पडतात मोनोकॉट मध्ये एक आहे ग्रासेस आणि एक आहे स्लेजेस ग्रासेस म्हणजे काय स्टेम इज हॅलो एक्सेप्ट ऍट द नोड ओके त्यासाठी तुम्हाला एक सिम्पल उदाहरण सांगतो मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये ग्रासेस मध्ये तुम्ही हरळे डोळ्यासमोर आणा तुमच्या यू हॅव टू इमॅजिन हरियाली आणि स्लेजेस मध्ये यू हॅव टू इमॅजिन सायप्रस रोटुंडस आणि लवाळा तुम्ही डोळ्यासमोर आणा सो यू कॅन इझिली अंडरस्टूड सो मोनोकॉट इज क्लासिफाइड इन टू टू टाइप्स वन इज अ ग्रासेस अँड अनदर वन इज अ स्लेजेस सो इन ग्रासेस स्टेम इज हॅलो एक्सेप्ट ऍट द नोड आता जर हराळी सगळ्यांनी बघितली असेल आपण गणपतीला वाहतो ठीक आहे शेतामध्ये बऱ्याच वेळा आपण हार्वेस्टिंग सॉरी त्याचं विडिंग पण केलेलं आहे तर ती पोकळ असते फक्त नोडच्या जागेवर भरलेली असते आणि स्लेजेस मध्ये स्टेम इज अँगुलर ऑर सॉलिड स्लेजेस मध्ये स्टेम जी असते ती अख्खी खालपर्यंत वरपर्यंत भरलेली असते यू हॅव सीन द लवाळा तुम्ही सगळ्यांनी लवाळा बघितला असेल तर लवाळ्यामध्ये बघा पूर्ण गच्च खाल्लं भरलेलं असते ग्रासेस आर लेग्युलेट आणि स्लेजेस डज नॉट प्रोड्यूस लेग्युल्स लेग्युल्स म्हणजे काय जिथं पान फुटतं ओके जिथून पान पानाचे जॉईंट बाहेर पडतो दॅट इज नोन एज लेग्युल्स ओके ठीक आहे सो ग्रासेस कंटेन लेग्युल्स स्लेजेस डज नॉट कंटेन लेग्युल्स ग्रासेस म्हणजे अल्टरनेट ऑर ऑपोजिट लीफ ग्रासेस मध्ये डावीकडे उजवीकडे अल्टरनेट आणि अपोजिट लीफ असतात आणि स्लेजेस मध्ये द लीफ आर रोल अराउंड इट सेल्फ लीफ ज्या आहेत त्या स्वतःभोवतीच गुंडाळलेल्या असतात ओके सो दीज आर द डिफरन्स बिटवीन एकच मिनिट थांबा मोरानो क्लासिफिकेशन क्रॉप वीड क्लासिफिकेशन कॉम्पिटिशन वेट अ मिनिट थोडस एक मिनिट थांबा आय विल ओपन अनदर वन पीपीटी ठीक आहे जरा एक मिनिट वाट बघा जरा थोडस मी एक काल पीपीटी अपडेट केली बहुतेक मी जुनी पीपीटी ओपन केलेली आहे ठीक आहे डोंट वरी आय विल ओपन इट अगेन वेट फॉर जस्ट टू मिनिट्स हां दॅट्स राईट हां ओके तर ओके नाव तुम्हाला हा फोटो दाखवायचा होता मला ऍक्च्युली ठीक आहे तर मी तुम्हाला तो दाखवतो ओके सो यू कॅन इझिली अंडरस्टूड तर क्लासिफिकेशन ऑफ वीड्स मध्ये क्लासिफिकेशन ऑफ वीड दोन मिनिटं रिव्हिजन घेतो आणि पुन्हा कंटिन्यू करतो माझ्याकडे चुकून दुसरी पीपीटी ओपन झाली जी जुनी होती ती एवढी अपडेटेड नव्हती तर लक्षात ठेवायचं वीड वीडचं क्लासिफिकेशन आर ग्रुप्ड फॉर कन्व्हिनियन्स इन प्लांटिंग इंटरप्टिंग अँड रेकॉर्डिंग ऑफ कंट्रोल मेजर जोपर्यंत तुम्हाला वीडचं क्लासिफिकेशन अंडरस्टँड होणार नाही देन यू कॅन नॉट कंट्रोल देम इफेक्टिव्हली वीड्स बिलॉंगिंग टू एनी ग्रुप ऑफ दिस क्लास हॅव्हिंग अ स्पेसिफिक मोड ऑफ प्रोपॅगेशन डिस्पर्शन अँड पर्सिस्टन्स प्रत्येक क्लासचं वीड मधलं एक वेगळं मोड ऑफ प्रोपॅगेशन आहे यस्टरडे आय हॅव एक्सप्लेन डिस्पर्शन आहे किंवा स्प्रेड आहे आणि पर्सिस्टन्स आहे आउट ऑफ ओके 2,15,000 plant species, weed constitute about 250 species which are predominant in agriculture and non-agriculture land. जवळपास 2,50,000 species आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्यापैकी 2,50,000 species ज्या agriculture मध्ये prominent आहे under the world condition about 13,000 species is grouped as a weed. जगामध्ये 30,000 वीडच्या स्पेसिस या ग्रुप्ड केलेल्या आहेत म्हणजे त्याला nomenclature दिलेला आहे botanical name दिलेला आहे सगळं दिलेलं आहे out of these 18,000 species called damage to the crop 30,000 peki 18,000 species are damage kartat crop la ani 12,000 species they are benefited for the crop okay he thoda sa introduction sangaycha rahilo hota chukun magana magatcha je hota te ata based on the morphological characteristics tumhala ami cotyledon var dakvalele hote monocot and dicot मोनोकॉट आणि डायकॉटचा फरक दाखवलेलाच होता तुम्हाला ठीक आहे इथं फोटो आहे मोनोकॉट वर्सेस डायकॉट
ओके तर एका साइडला फायलेंथस निरूरी आहे डायकॉट मध्ये आणि मोनोकॉट मध्ये शिपी आहे तर बघा तुम्हाला शिपीचं पान कसं बारीक आहे ओके पान एकदम लहान आहे बारीक आहे रूट सिस्टम फायबरच असते आणि डायकॉट मध्ये फायलेंथस निरूरीचं पान पसरट असते ब्रॉड असते आणि रूट सिस्टम ही जी असते टॅप टॅप रूट सिस्टम असते ओके आणि इकडे जर मोनोकॉट मध्ये बघितलं तर ग्रोइंग पॉइंट इज ऑलवेज ओपन मोनोकॉट मध्ये ग्रोइंग पॉइंट जो असतो तो कायम ओपन असतो डायकॉट मध्ये ग्रोइंग पॉइंट ओपन नसतो त्याच्यानंतर मोनोकॉटचं पुन्हा मी क्लासिफिकेशन तुम्हाला सांगितलेलं होतं ग्रासेस आणि स्लेजेस ओके सो सायपरेसी आणि थायपियासी आर नॉट ग्रासेस इवन थ्रू दे हॅव्हिंग अ नॅरो लीफ आता कसं आहे तुम्ही म्हणता लवाळ्याची पण लीफ नॅरोच आहे ठीक आहे बरोबर आहे पण लवाळ्यामध्ये एकच वैशिष्ट्य आहे की त्याच्या ज्या लीफ असतात ते स्वतःच्या स्टेमला रोलिंग असतात दॅट्स वाय दे आर कन्सिडर्ड ॲज अ स्लेज म्हणून त्याला स्लेजेस म्हणतात किंवा स्लेजेस म्हणतात मोनोकॉट मधनच त्याचे प्रकार आहेत ओके तर लक्षात ठेवा दोन फॅमिली आहे सायपेरियासी आणि थायपियासी बोथ आर द स्लेजेस ओके आता इथं तुम्हाला फोटो दिसतोय एका साइडला स्टेजेस आहेत म्हणजे लवाळ आहे आणि एका साइडला हरियाली आहे ओके तर दोन्ही मधला फरक तुम्हाला दिसतोय ओके सो यू कॅन इझिली अंडरस्टूड तुम्हाला तो इझिली कळू शकतो ठीक आहे तर ग्रासेस आणि स्लेजेस मधला फरक मधला तुम्हाला डिफरन्स दाखवण्यासाठी तर लवाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या लवाळ्याला त्या लिव्हिंग्स गुंडाळलेले असतात आणि पान त्याला गुंडाळलेले असतात ठीक आहे हा फरक आहे ग्रासेस अँड स्लेजेस मधला ठीक आहे तर मोनोकॉटचे हे पुन्हा दोन प्रकार पडतात देन नेक्स्ट पॉइंट इज बेस्ड ऑन द हॅबिटॅट बेस्ड ऑन द हॅबिटॅट वीड आर क्लासिफाइड इन टू द डिफरंट टाइप्स ओके त्याच्यामध्ये क्रॉपलँड वीड द वीड्स विच आर ग्रोन इन द फील्ड ओनली ओके म्हणजे ग्राउंड वर किंवा रोड साइड असं दिसून येणार नाहीये दॅट इज नोन एज क्रॉपलँड वीड इचलिना कोलिनी इन राईस ओके इचलिना कोलिनी हे भाताच्या शेतामध्ये दिसून येतं तुम्हाला भात सोडून आजूबाजूला किंवा दुसरीकडे कुठेही रस्त्याच्या कडेला असं दिसून येणार नाही दॅट इज नोन एज हॅबिटॅट हॅबिटॅट म्हणजे काय कुठलं वातावरण कुठलं एनवायरमेंटल कंडिशन ओके त्याला आवडतं फॉर देअर ग्रोथ नॉन क्रॉपलँड वीड लाईक धोत्रा ओके घाणेरी मोस्टली धोत्रा इज नॉट ग्रोन इन अ कल्टिवेटेड लँड कल्टिवेटेड लँड मध्ये धोत्रा एवढा येत नाही शक्यतो रोड साईड असेल ग्राउंड असेल ऑन अ बॅरन लँड अनकल्टिवेटेड लँड म्हणजे तुम्हाला जास्त दिसून येतो धोत्रा देन ग्रासलँड वीड ग्रासलँड म्हणजे काय जिथे हिरवळ असते हिरवळ गवत आता ग्रासलँड इन आवर इंडिया वी आर नॉट मेंटेनिंग द ग्रासलँड आपल्या देशामध्ये ग्रासलँड आपण मेंटेन करत नाही ओके पण फॉरेन कंट्रीज मध्ये तुम्ही बघू शकता ग्रासलँड असतात ओके सो ग्रासलँड वीड्स मध्ये एक्झाम्पल आहे ओके विरनोमिया ऑरोमेक्सा ठीक आहे त्यानंतर ऑर्चर्ड वीड म्हणजे काय द वीड्स विच आर ग्रोन इन अ फ्रूट ऑर्चर्ड जे गवत बागेमध्ये चांगलं येतं म्हणजे जिथं सावली ज्याला लागते शेडिंग शेडेड कंडिशन अकालिप्टा इंडिका दीज वीड्स आर मोस्टली ग्रोन इन अ ऑर्चर्ड बागेमध्ये आंब्याची बाग चुकीची बाग कुठल्याही बागेमध्ये जिथं सावली असेल तिथं देन पॅरासायटिक वीड लोरॅन्थस स्पीसीज ओके लोरॅन्थस आहे डोडार ओके स्ट्रायगा आय विल एक्सप्लेन इट लेटर ऑन पॅरासायटिक वीड मध्ये पुन्हा चार प्रकार पडतात ते पुन्हा सांगेन पुढच्या याला रोड साइड वीड लाईक इट नोन एज अ घाणेरी रस्त्याच्या कडेला बघा घाणेरी किंवा बेशर्मी दीज वीड्स आर फाउंड इन अ रोड साइड ऑर ऑन द पंड्स बांधावर दिसतात वीड्स ऑफ प्लांटेशन क्रॉप मीन्स कोकोनट अरॅकनट कॅशुनट सच अ टॉल ग्रोईंग प्लांट ओके सो मॅकानिया मॅक्रोनॅन्था दीज वीड आर ग्रोन इन अ प्लांटेशन क्रॉप आता म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे नारळ असेल काजू असतील ओके वीड्स ऑफ पब्लिक पार्क म्हणजे काय जिथं लोक फिरायला जातात गार्डन्स मध्ये जसं आपल्याकडं कराडमध्ये प्रीतिसंगम मध्ये आहे तर त्या ठिकाणी इसोलिनिया इंडिकम दीज वीड्स आर फाउंड इन अ पब्लिक पार्क मध्ये हे दिसून येतं जास्त प्रमाणामध्ये देन ऍक्वेटिक वीड्स द वीड्स विच आर ऑब्झर्व्ड आर फाउंड इन अ रिवर लेक जे वीड तलावामध्ये किंवा नदी नाल्या ओढ्यांमध्ये होऊन येतं त्या आर कॉल्ड एज ऍक्वेटिक वीड ऍक्वेटिक वीड मध्ये तीन प्रकार पडतात सबमर्ज्ड वीड इमर्स्ड वीड आणि फ्लोटिंग वीड सबमर्ज्ड वीड्स म्हणजे काय द वीड्स विच आर कम्प्लिटली सॉरी हाफली हाफ पोर्शन इज रिमेन इन द वॉटर अँड लीफ आर ऑन द सर्फेस ऑफ द प्लांट आर ऑन द सर्फेस ऑफ वॉटर त्याला म्हणतो सबमर्ज्ड वीड म्हणजे काय मुळं
पाण्यामध्ये खाली असतात मातीमध्ये आणि पान पाण्याच्या वर असतात त्याला सबमर्ज्ड वीड म्हणतो आपण. हायड्रिला काविटी विट्रीसिलिटा इमर्स्ड वीड ओके थायपास्पिसी इमर्स्ड वीड मीन्स काय वीड विच आर कम्प्लिटली प्रेझेंट इन टू द वॉटर पाण्याच्या पूर्ण अर्थ आतमध्ये असतं. त्याचं एक्झाम्पल आहे थायपा. आणि फ्लोटिंग वीड द एचरिकोनिया क्रिस्पी फ्लोटिंग मीन्स इट इज फ्लोट अलॉंग विथ द वॉटर पाण्याबरोबर वाहत वाहत जाते. इट इज नॉट स्टेबल इन वन प्लेस एका जागेवर फिक्स असते. जसं पाण्याचा प्रवाह वाहत जाईल त्याबरोबर ते वाहत जातं ओके. इचोरिनिया क्रिस्पी हे जे आहे ते फ्लोटिंग आहे पाण्याबरोबर वाहत वाहत जातं ठीक आहे. हे झालं आपलं दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन. नाव आय विल मूव टुवर्ड्स द क्लासिफिकेशन नंबर 3 दॅट इज बेस्ड ऑन द ओरिजिन ओके. सो बेस्ड ऑन द ओरिजिन वीड आर क्लासिफाइड इन टू टाइप्स. दोन प्रकारे वीड क्लासिफाइड होतं. एक आहे इंडिजिनियस वीड आणि इंट्रोड्यूस्ड ऑर एक्झॉटिक ऑर एलियन वीड ओके. सो इंडिजिनियस वीड ऑल द नेटिव वीड्स ऑफ अवर कंट्री आर कमिंग अंडर दिस ग्रुप ओके. मोस्ट ऑफ द वीड्स आर इंडिजिनियस. सो इंडिजिनियस वीड मीन्स वॉट दीज आर द नेटिव ऑफ अवर कंट्री. आपल्या देशाचं मूळ वीड आहे हे दुसऱ्या देशातनं आलेलं नाहीये. एकालिप्टा इंडिका एब्लुटिन इंडिकम स्वार्गम हेल्पॅनिस सॅनोडॉन डप्टिलॉन इचलिना पोलिनी दीज आर अवर कंट्रीज ओन वीड्स दे आर नॉट कमिंग फ्रॉम द डिफरंट कंट्रीज ओके. देन नेक्स्ट इज इंट्रोड्यूस्ड ऑर एक्झॉटिक ऑर एलियन वीड. रिमेंबर नेम एलियन वीड. दीज वीड्स आर नॉर्मली ट्रबलसम अँड कंट्रोल बिकम डिफिकल्ट बिकॉज दे आर कमिंग फ्रॉम द डिफरंट कंट्रीज. एलियन वीड जे आहे बिकॉज ऑफ ट्रॅव्हलर बाय द ह्युमन बिईंग्स माणसं एका जागेवर दुसऱ्या जागेवर ट्रॅव्हल करतात किंवा फ्रॉम द रिव्हर्स काही देशामध्ये नद्या एकामेका देशामध्ये वाहतात. उदाहरणार्थ आपली स्थिती ब्रह्मपुत्रा चीन मधनं उगम पाहून बांगलादेशातनं आपल्या देशामध्ये येते ब्रह्मपुत्रा. तर चीन मध्ये वीडचे सीड आपल्या देशामध्ये येऊ शकतात ओके. किंवा आपल्या देशामध्ये जी सिंधू नदी आहे किंवा ज्या काश्मीर मधल्या नद्या आहेत त्या पुन्हा पुढे पाकिस्तानमध्ये जातात तर आपल्या देशातली वीड पाकिस्तानमध्ये जाऊ शकतं. किंवा समुद्रातल्या पाण्यातनं लाटाबरोबर सुद्धा वीडचे सीड आपल्या देशामध्ये येऊ शकतात. आपल्या देशात श्रीलंकेला जाऊ शकतात श्रीलंकेकडून आपल्या देशामध्ये येऊ शकतात. किंवा द पीपल आर ट्रॅव्हलिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड लोक ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे ट्रॅव्हलिंग करतात अँड फ्रॉम द गुड्स म्हणजे जो मटेरियल असतं त्याच्याबरोबर त्यातून सुद्धा ट्रॅव्हल होतात. सो द एलियन वीड द वीड विच आर फ्रॉम कमिंग फ्रॉम द डिफरंट कंट्रीज दुसऱ्या देशातनं आपल्या देशामध्ये आलेलं असते त्याला आपण एलियन वीड म्हणतो. उदाहरणार्थ पार्थियानियम हिस्टोरिपोरस ओके अँथोस्पिरियम हिस्पिडियम ओके इस्क्रोनिया क्रिस्पी आर्जिमन मेक्सिकाना लॅन्टेना कॅमेरा प्रोटोना गॉलोपेंडिस वेन द मॅन अँड इट्स इंट्रोडक्शन सच वीड इज कॉल्ड एज अँथ्रोफाइट्स. ज्या वेळेस माणसांमुळे किंवा कुठल्याही एजंटमुळे आपल्या देशामध्ये आलेले आहेत वीड्स दॅट इज नोन एज अँथ्रोफाइट्स त्याला अँथ्रोफाइट्स म्हणतात. एलियन वीडलाच एक्झॉटिक वीड म्हणतात त्यालाच इंट्रोड्युस्ड वीड म्हणतात आणि त्यालाच अँथ्रोफाइट्स पण म्हणतात ओके. हे तीन चारची नावं एकच आहेत त्याच्यामध्ये असा काही फरक नाहीये ओके. तर लक्षात ठेवा अशा प्रकारचे जे आता एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला मी. आय विल गिव्ह यू वन एक्झाम्पल सो यू कॅन अंडरस्टूड ओके. सो इथं पण तुम्हाला मी दिलेलं आहे एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये. तर काय झालं काँग्रेस असेल किंवा काँग्रेसचं एक एक्झाम्पल देतो. इन 1972 वेन वी आर फेसिंग अ ड्रॉट 1972 दुष्काळामध्ये वी आर इम्पोर्टिंग द वीट आपण गहू जो होता तो अमेरिकेकडून मागवलेला होता. सो इन दॅट वीट त्या गव्हामध्ये देअर इज अ सीड्स ऑफ काँग्रेस आणि त्याच्यामध्ये काँग्रेसच्या सीड्स होत्या. आणि आफ्टर द डिस्ट्रीब्युशन इन कंट्री आपल्या देशामध्ये गहू वाटल्यानंतर जो शिल्लक होता गहू पोत्यामधला इट इज प्लेस्ड इन पुणे पुण्यामध्ये ठेवला होता स्टोरेज मध्ये. आफ्टर 1 or 2 years एक 2 वर्षानंतर पानशेतचं धरण फुटलं पुण्यामधलं आणि ते धरण फुटल्यामुळे ती जी पोती भीती होती गव्हाची सगळी फुटली आणि सगळीकडे पाणी स्प्रेड झालं अँड फ्रॉम दॅट द काँग्रेस सीड आर स्प्रेड इन टू द पुणे. पुण्यातनं महाराष्ट्रात नाक्या देशामध्ये हळूहळू हळूहळू हळू सगळीकडं काँग्रेसचं जे सीड आहे ते स्प्रेड होत गेलं ओके. तर हे तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. गाणेरी पण एक्झॉटिक आहे. सराटा पण ऑस्ट्रेलियामधनं आलेला आहे आपल्याकडे. सो दीज आर नोन एज एलियन ऑर एक्झॉटिक वीड ओके. सो त्याचं कंट्रोल डिफिकल्ट असतं एलियन वीडचं बिकॉज दीज आर नॉट नेटिव्ह ऑफ अवर कंट्री आपल्या देशात नेटिव्ह नसतात ते ओके ठीक आहे. तर हे तर मग जे एक्सप्लेन केलं ते फक्त डिफरंटच्या पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे. देन
based on the association. Association, based on the association, the weeds are classified into different types. Seasonal bound weed, okay. The, they are found in a particular season, respective of the crop. Okay, irrespective of the crop. The काही वीड त्या सीजनलाच येतात, म्हणजे खरीफ सीजन असेल किंवा रब्बी सीजन असेल, कुठलं क्रॉप आहे इट डझंट मॅटर, क्रॉप कोणतं आहे त्याची काही देणं घेणं नाही. ओके, दीज आर नोन एज सीजनल बाउंड वीड. अमायना फॅटिवा किंवा फॅसिलिस मायनर, दीज आर द सीजनल बाउंड वीड. ओके, अँड क्रॉप बाउंड वीड, दीज वीड्स आर पॅरासाइट इन नेचर, दे आर कम्प्लीट द लाईफ ऑन द प्लांट ओनली. आता क्रॉप बाउंड वीड मध्ये काही वीड त्याच क्रॉप वर उगवून येतात, ओके, किंवा त्याच्या बरोबरच उगवून येतात, ते सेपरेट त्याचे लाईफ सर्वाइव्ह करू शकत नाहीये. ओके, क्रॉप बाउंडेड वीड त्याच्यामध्ये येतात रूट पॅरासाइट अँड स्टेम पॅरासाइट. दे आर क्लासिफाइड इन टू टाइप. रूट पॅरासाइट मीन्स द वीड्स ऍब्सॉर्ब द न्यूट्रिएंट फ्रॉम द प्लांट रूट्स, झाडाच्या मुळामधन न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करतात, त्याला म्हणलं जातं पॅरासाइटिक वीड. ओके, त्यामध्ये दोन प्रकार पडतात, पार्शियल रूट पॅरासाइट और कम्प्लीट रूट पॅरासाइट. पार्शियल मध्ये कसं असतंय, हाफ न्यूट्रिएंट इज ऍब्सॉर्ब फ्रॉम द प्लांट रूट्स, ओके, अँड हाफ न्यूट्रिएंट इज ऍब्सॉर्ब फ्रॉम द सॉइल. पार्शियल रूट पॅरासाइट मध्ये स्ट्रायका काय करतं, थोडेसे न्यूट्रिएंट सॉइल मधनं घेतं आणि थोडेसे न्यूट्रिएंट ज्वारी मधनं घेतं. ओके, आणि कम्प्लीट रूट पॅरासाइट ग्रुप रॅपे जे आहे, ओके, इट विल ऍब्सॉर्ब द एंटायर न्यूट्रिएंट फ्रॉम द टोबॅको. तंबाखू मधनं सगळे जे न्युट्रिएंट्स आहेत ते ऍब्सॉर्ब करतं. हिअर इज द पिक्चर, सो यू कॅन सी स्ट्रायगा इज अ पार्शियल रूट पॅरासाइट. इकडे फोटो आहे ज्वारीच्या, तिथे स्ट्रायगा उभून आलेला आहे. तर थोडेसे न्यूट्रिएंट ज्वारी मधनं घेतं, ज्वारीच्या मुळामध्ये स्वतःची मुळ आतमध्ये शिरवतं किंवा इन्सर्ट करतं, आणि निम्न न्यूट्रिएंट ज्वारी मधनं घेतं आणि निम्न सॉइल मधनं घेतं. दॅट्स वाय स्ट्रायगा इज अ पार्शियल रूट पॅरासाइट. आणि ब्रूम रॅपे, दुसरे जे फोटो दिसतोय टोबॅकोचं झाड आहे, तुम्हाला वाटतंय तंबाखूच्या शेजारी उभून आलेलं आहे, पण द ब्रूम रॅपे इज ऍब्सॉर्बिंग ऑल द न्यूट्रिएंट from the tobacco roots. Broom rape insert their roots into the tobacco roots and absorb the nutrient from the tobacco plant. It will not absorb the nutrient from the soil. It is complete root parasite. Broom rape je ahe te complete root parasite ahe. Okay, tyachyanantar dodar and loranthus. Okay, so dodar and loranthus, dodar is a partial stem parasite and loranthus is complete stem parasite. So you can see the photographs. In that photographs, so dodar, it will grow on the plant stem. Dodar ja ahe te zhadacha plant cha stem var ubhun yete, disate ka baka, he ek minute cha slide bahute pudhe gelele nahiye, wait a minute. So dodar and slide adakli ka kay problem zale, kay problem zale, slide ka recording option velecha adhi cha bandh padla, ajun 5 minute hoti 40 minute ala. Okay, theek hai, kay harkat nahiye. So aapla challo hota based on the association. Okay, so now the screen is available. Okay, so dodar and loranthus, okay, so dodar and loranthus, dodar je ahe it is grown on the plant, he doni hi dhadavar ugun yet. Okay, te je pivla pivla color cha gavat distay te dodar ahe, it is a partial stem parasite, means 50% nutrient is absorbed from the stem and somewhat food or energy is generated by the photosynthesis. डोडार मध्ये काय होतं, न्यूट्रिएंट जे आहेत ते झाडाच्या स्टेम मध्ये स्वतःची मुळ घालून ऍब्सॉर्ब करतात आणि अन्न स्वतः स्वतः तयार करतो. ओके, डोडार. आणि लोरॅन्थस जे आहे, ह्या साईडला तुम्हाला एक आंब्याचं झाड दिसतंय आणि खालच्या बाजूला एक फंदी झुकलेली आहे बघा. ओके, पिवळ्या पिवळ्या कलरची आंब्याच्या पानं हिरवट कलरची दिसतायत. ओके, आंब्याची पानं हिरवट कलरची दिसतात, खाली एक फांदी दिसते ज्याचं पान. तो लोरॅन्थस इज कम्प्लिटली स्टेम पॅरासाइट, टोटल फूड न्यूट्रिएंट घेत नाही, डायरेक्ट फूड इज टेकिंग फ्रॉम द मँगो. आंब्यामध्ये जे फूड तयार होतं, अन्न तयार होतं, ते अन्न डायरेक्ट त्याच्या स्टेम मधनच ऍब्सॉर्ब करतं, म्हणजे स्वतः फोटोसिंथेसिस करत नाही लोरॅन्थस. लोरॅन्थस इज डायरेक्टली टेकिंग द न्यूट्रिएंट ऑर फूड, प्रिपेअर्ड फूड फ्रॉम द मँगो. मँगो मधनच तयार झालेलं फूड घेतं, त्याला म्हणायचं कम्प्लीट स्टेम पॅरासाइट. ओके, तर आता मी तुम्हाला दोन प्रकारचे दाखवले. देन बेस्ड ऑन द असोसिएशनचाच पॉइंट आपला कंटिन्यू करतोय. क्रॉप असोसिएटेड वीड, दीज वीड शो देअर पर्सेंटेज प्रेफरन्स विथ द सर्टन क्रॉप. आता काही वीड काही क्रॉपच्या मध्ये प्रेफरन्स करतात, म्हणजे इचलिना पोलिनी राईस मध्ये असेल. देन अडॅप्टेशन टू द स्पेसिफिक हॅबिटॅट,
आता स्पेसिफिक हॅबिटॅट्स मध्ये वीड लाइक स्वीन स्वाइन स्ट्रीम युजुअली इन फेट लुसर्न विच गिव शेड कूल अँड मॉस्ट क्लायमॅटिक कंडिशन. आता स्वाइन स्ट्रीम हे जे वीड आहे ते लुसर्न मध्ये शक्यतो गुण येतं, कारण की द कंडिशन विच इज फेवरेबल फॉर द लुसर्न म्हणजे सावली थंड वातावरण आणि हाय ह्युमिडिटी त्यामध्येच ते ग्रो होतं चांगलं. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की दोघांची जशी मैत्री असते ओके तसंच आहे लुसर्न आणि स्वाइन सीज. देन मिमिक्री वीड, सम वीड सर्वाइव विथ द पर्टिक्युलर क्रॉप बिकॉज ऑफ देअर सिमिलॅरिटी इन फॉलेज. काही वीड जे आहेत ते पर्टिक्युलर क्रॉप मध्ये ग्रोन होतात. ओके, सिमिलॅरिटी इन फॉलेज, त्यांचं जे फॉलेज असते ओके म्हणजे पान किंवा त्यांचं स्टेमचा कलर, प्लांटची हाईट किंवा सीड हे सेम लुक लाईक अ प्लांट आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिफरन्सिएट आणि त्यामधला फरक ओळखून येणं खूप अवघड जातं. कॅनारा ग्रास इन व्हीट अँड बार्ली. ओके, कॅनारा ग्रास जे आहे ते व्हीट आणि बार्ली मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं किंवा वाईल्ड ओनियन वाईल्ड गार्लिक. सो मिमिक्री वीड मीन्स द वीड्स विच लुक लाईक अ क्रॉप. ओके, आता इथं एक्झाम्पल दिलं आहे मी मिमिक्री वीड कॅनारा ग्रास इन व्हीट अँड बार्ली. आता इथे जर तुम्ही गवत बघितलं तर ते गव्हासारखं दिसते आणि जर गव्हाच्या शेतामध्ये ऊन आलं तर तुम्हाला डिफिकल्ट जातं गहू कुठला आणि कॅनारा ग्रास कुठला डिफरन्शिएट करणं. आणि त्यामुळे ऍट द टाइम ऑफ हार्वेस्टिंग द कॅनारा ग्रास सीड्स आर मिक्स्ड इन द व्हीट अँड बार्ली. ते व्हीट आणि बार्ली मध्ये मिक्स होतात आणि कॉन्टॅमिनेशन क्रिएट होतं आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय. मिमिक्री म्हणजे काय? सेम क्रॉप सारखं दिसणं. ओके, त्याच्यानंतर बेस्ड ऑन द नेचर ऑफ स्टेन. ओके, नेचर ऑफ स्टेन वरनं क्लासिफिकेशन पडतं. डिपेंडिंग ऑन द बार्क टिश्यू वीड आर क्लासिफाइड इन टू. बार्क टिश्यू म्हणजे काय? तुमची जी स्टेम आहे मध्य भाग जो त्याचा तो कसा आहे. वुडी वीड, दीज वीड्स आर स्मॉल श्रब पेरिनियल ब्रॉड लीफ घाणेरी वाइल्ड बेर. आता सगळ्यांनी वुडी वीड म्हणजे ज्याचा बुंदा लाकडाचा मजबूत असतो त्याला आपण वुडी वीड म्हणतो. ओके, घाणेरी सगळ्यांनी बघितली आपल्या कॉलेजच्या आजूबाजूला पण आहे. बोरीचं झाड बघितलेलं आहे गावठी बोर जी असते पूर्ण लाकडासारख्या फांद्या मजबूत असतात त्याला वुडी वीड. सेमी वुडी वीडला प्रोटॉन स्पेसिफिकस. ओके, सेमी वुडी म्हणजे काय? जो मधला बुंदा आहे तो लाकडाचा असतो कडक असतो आणि त्याच्या ज्या ब्रांचेस असतात त्या सॉफ्ट असतात. ओके, तर प्रोटॉना स्पेरिफ्लोरस हे सेमी वुडीचं एक्झाम्पल आहे. रिमेंबर दॅट्स द ओनली एक्झाम्पल इन वीड सेमी वुडीचं प्रोटॉनो हे नाव लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्हला विचारतात स्पेरिफ्लोरस. हर्बेसियस वीड, द वीड हॅव्हिंग अ ग्रीन सकुलंट स्टेन मोस्ट कॉमन फाउंड इन द फील्ड. ओके, जे हर्बेसियस आहे म्हणजे हिरवगार लुसलुशीत जशी आपली हराळे असते चिनकोडियम अल्बम असते केना असते लवाळा असतोय हिरवगार सॉफ्ट वीड. ओके, ठीक आहे, दॅट इज नोन एज हर्बेसियस वीड. तर स्टेम वरन वीडचं क्लासिफिकेशन पडतं ह्या तीन प्रकारे. ओके, नाव आय विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट बेस्ड ऑन द सॉइल टाईप. सॉइल टाईप वरन सुद्धा वीडचं क्लासिफिकेशन होतं की कोणत्या जमिनीमध्ये वीड जास्त ग्रो होतं. इन विच टाईप ऑफ सॉइल द वीड विल ग्रो मोर म्हणजे सगळ्या जमिनीमध्ये वीड्स कॅन बी ग्रोन. सगळ्या जमिनीमध्ये वीड उगवून येतात बट देअर आर सम वीड्स विच आर स्पेसिफिकली ग्रोन इन पर्टिक्युलर टाईप ऑफ सॉइल. काही वीड जे आहेत त्या पर्टिक्युलर टाईप ऑफ सॉइल मध्येच चांगले उगवून येतात. उदाहरणार्थ ब्लॅक कॉटन सॉइल, दीज वीड लाईक ड्राय कंडिशन. ओके, हिबिस्कस. ओके, विटिलिफोलस. ओके, दिस इज ग्रोन मोस्टली इन ब्लॅक कॉटन सॉइल काळ्या कुळकुळीत जमिनीमध्येच आणि ड्राय कंडिशन म्हणजे पाणी कमी असताना किंवा दुष्काळ पडलेला असताना हिबिस्कस विटिलिफोलस विल बी ग्रोन मोर देन रेड सॉइल. दीज वीड्स लाईक इरिगेटेड कंडिशन. ओके, कॉमनली ना बेंगाल ऑन्सिस. रेड लॅटरेटिक सॉइल बेसिकली इन अ कोकण रिजन वेअर देर इज अ हेवी रेनफॉल. सो दीज वीड कॉमनली बेंगाल ऑन्सिस मोर ग्रोन इन अ रेड लॅटरेटिक सॉइल विथ द इरिगेटेड कंडिशन. देन थर्ड टाइप इज अ लाईट सँडी सॉइल. ओके, so light sandy means the weeds which are grown on a poor type of soil. basically the weeds like a good drainage म्हणजे ज्या शेतामध्ये पाणी साठून राहत नाही आणि हलकी मुरमाड जमीन असते त्याच्यामध्ये लुकस आस्पेरा. ओके, लुकस आस्पेरा, लुकस आस्पेराचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. साप जर चावला ओके तर तिथं हे लावतात स्नेक बाईटच्या अगेन्स्ट हे आहे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं होतं. देन लॅटरिटिक सॉइल पिंडन किलोसा ऑर घाणेरी. ओके, तापडसर मातीमध्ये मृदामध्ये बिंड
ओके सो आपले जे कंटिन्यू करायचं होतं तिथलंच पुढे मी कंटिन्यू करतोय. ओके सो यू कॅन अंडरस्टूड इझिली अंडरस्टूड. ठीक आहे, तर आपला जो टॉपिक होता तो आपण कंटिन्यू करूया बेस्ड ऑन द सॉइल टाइप. ओके, स्क्रीन मी तुम्हाला शेअर केलेलीच आहे, तुम्हाला होईल विजिबल. ओके सो बेस्ड ऑन द सॉइल टाइप, सॉइल कुठल्या प्रकारचे आहे त्याच्यावरून आपण वीडचं क्लासिफिकेशन पडतं. आता त्याच्यानंतर बेस्ड ऑन द लाईफ सायकल. ओके सो बेस्ड ऑन द लाईफ सायकल वीड्स आर क्लासिफाइड इन टू डिफरंट टाइप्स. ओके म्हणजे टाइम स्पॅन किती वेळामध्ये यू विल कम्प्लीट वीड्स लाईफ सायकल. ओके सो त्याच्यामधनं वीडचे दोन प्रकार पडतात, तीन चार प्रकार पडतात. ओके अॅन्युअल, बाय अॅन्युअल, पेरेनियल. ओके अॅन्युअल कम्प्लीट इट्स लाईफ सायकल विद इन द 3 months टू द 1 year अँड प्रोपॅगेटेड थ्रू द सीड. अॅन्युअल्स म्हणजे काय, दोज वीड्स विच कम्प्लीट देअर लाईफ सायकल विद इन अ 3 months. जे वीड स्वतःचे लाईफ सायकल 3 महिन्यामध्येच कम्प्लीट करतात त्याला आपण अॅन्युअल्स म्हणतो. ओके जसे आपले अॅग्रिकल्चर क्रॉप असतात ज्वारी बाजरी, 3-3.5 महिन्यात कम्प्लीट करतात, वी आर कॉल्ड ॲज अॅन्युअल्स, त्याला आपण अॅन्युअल्स म्हणतो. ओके त्याच्यानंतर खरीफ सीझन, खरीफ सीझन्स मध्ये जे आहेत, आता अॅन्युअल्स मध्ये पुन्हा सीझन वाईज क्लासिफिकेशन पडतं. ओके खरीफ सीझनला कॉक्स कॉम कोंबडा किंवा चिमणचारा, छोटा चिमणचारा, मोठा चिमणचारा, हे वीड जे आहेत ते खरीफ सीझन मध्ये दिसून येतात. रब्बी सीझन घोळ किंवा वाईल्ड ओट, घोळ किंवा वाईल्ड ओट हे रब्बी मध्ये दिसून येतात. आणि समर सीझन मध्ये ॲमरांथ स्पीसीज उन्हाळ्यामध्ये दिसून येते. देन इफिरनियल्स, पॉइंट लक्षात ठेवा, इंटरेस्टिंग आहे. इट इज आस्क इन ऑब्जेक्टिव्ह इफिरनियल्स ऑर इफिमियल्स, इफिमियल्स किंवा इफिरनियल्स वीड कम्प्लीट दिअर लाईफ सायकल विद इन 2-3 weeks शॉर्ट लिव्ड, दॅट इज नोन एज इफिमियल्स फायलॅन्थस निरोई. दिस इज एक्झाम्पल ऑफ इफिरनियल्स. इफिरनियल्स जे आहे त्याचं एक्झाम्पल आहे फायलॅन्थस निरोई. ओके मी पुन्हा रिपीट करतो, इफिरनियल्स द वीड्स विच कम्प्लीट द लाईफ विद इन 2-3 weeks, 2-3 आठवड्यामध्येच ती लाईफ त्याची कम्प्लीट करतं. एक्झाम्पल आहे फायलॅन्थस निरुरी. लक्षात ठेवा, पुन्हा ऑब्जेक्टिव्हला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, जे वीड एका महिन्याच्या आतमध्ये 2-3 आठवड्यामध्ये 1 महिन्यापेक्षा कमी वेळेत थोडीशी पूर्ण लाईफ ग्रोईंग पासून मॅच्युरिटी फ्लावरिंग ग्रीन सेटिंग पर्यंत कम्प्लीट करतं त्याला म्हणायचं इफिरनियल्स. एक्झाम्पल आहे फायलॅन्थस निरुरी. लिहून घेतलं तरी चालेल वहीवर. ऑब्जेक्टिव्हला बऱ्याच वेळा विचारलेलं पण आहे. त्यानंतर बेस्ड ऑन द लाईफ सायकल अॅन्युअलचे तुम्हाला प्रकार सांगितले, 3 महिन्यामध्ये कम्प्लीट करतात, त्यामध्ये खरीप रब्बी आणि समर पण सांगितलं. त्यानंतर दुसरा प्रकार पडतो बाय अॅन्युअल्स. बाय अॅन्युअल्स मीन्स दे द लाईफ इज 2 years, फर्स्ट इयर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ अँड सेकंड इयर रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ. बाय अॅन्युअल्स मध्ये 2 प्रकार पडतात, पहिल्यावर जे असते ते व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते आणि सेकंड इयर मध्ये रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ असते. ठीक आहे, म्हणजे 2 वर्ष लागतात फडक्यात त्याची लाईफ कम्प्लीट करायला. ओके डायकस कॅरोटा, डायकस कॅरोटा हे एक्झाम्पल आहे बाय अॅन्युअल्स. देन पेरेनियल्स, इट इज मीन दे कम्प्लीट द लाईफ मोर दॅन 2 years. पेरेनियल म्हणजे ते स्वतःची लाईफ 2 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त, 3-5 वर्ष विल रिमेन इन टू द सॉइल. ओके 2-3-4 एक्झाम्पल आहे सायनोडॉन डक्टिलॉन ऑर लवाळा. सायनोडॉन डक्टिलॉन लवाळा वर्षानुवर्ष शेतामध्ये राहतं, मरतच नाही, पुन्हा पुन्हा फुटत राहतं अँड इट विल रिग्रो अगेन अँड अगेन. That why they are called as the perennials. Okay. Then based on the special classifications, special classifications madhe tese kay special characteristics ahet. Okay. Special characteristics, vaishishtya je aste tyacha kade tyacha varun the classification padlela ahe. Poisonous weed. If the weed seed is eaten by the animals, then there is a death of the animal or human beings also. Kala dhotra. Dhotryacha biya, lahan mule chukun shetat khelayla geli tar khatat. खताना लागतं भुईमुगासारखं आणि पुन्हा पॉइझनिंग होतं आणि माणूस मरू शकतो. सो पॉइझनस वीड इट इज कॉल्ड द डेथ ऑफ द अॅनिमल्स. माणूस पण मरू शकतो जर चुकून खाल्लं गेलं तर. त्याच्यानंतर पॅरासायटिक वीड स्ट्रायगा, आता एक्सप्लेन केलेलं आहे. पॅरासायटिक वीड मध्ये सगळे एक्झाम्पल एक्सप्लेन केले, सेमी कम्प्लीट रूट स्टेम आता काय सांगत बसत नाहीये, ऑलरेडी आय हॅव एक्सप्लेन. अक्वेटिक वीड, द वीड प्रेझेंट इन द वॉटर हे पण तुम्हाला सांगितले. सबमर्ज्ड म्हणजे काय, पाण्याच्या खाली असतं हायड्रिला असेल. आणि फ्लोटिंग म्हणजे काय, पाण्याबरोबर वाहत्या पाण्याबरोबर जातं पुढे 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 पुढे, म्हणजे जे जी मुळं बॉटमला मातीला पकडलेली नसतात, पाण्यावर तरंगत तरंगत असते. उदाहरणार्थ वॉटर फर किंवा वॉटर हायसिंथ. ओके ते आता काय सांगत बसत नाही, ऑलरेडी सांगितलेलं आहे. देन बेस्ड ऑन द इकॉलॉजिकल अफिनिटी. ओके ठीक आहे, दीज आर अगेन क्लासिफाइड इन टू द 3-4 टाइप्स.
based on the ecological affinity. Ecological affinity means conditions, surrounding conditions, basically soil conditions or atmospheric conditions. These weeds are grown. मजे उष्ण दमट वातावरण, dry land, कोरडी माती, less rainfall, किंवा irrigated land, किंवा heavy rainfall, अशावर classification पडलेलं आहे weeds. So dry land weeds, the weeds which having deep root system withstand the drought. असे काही वीड की जिथे जे कमी पाण्यावर येतात, दुष्काळ पडला तरी ग्रोन होता. पनवेलुलस अरवेन्सिस, इट इज ग्रोन इन अ लेस रेनफॉल और लिमिटेड अमाउंट ऑफ मॉइस्चर. त्याशिवाय ती उगवून येत नाही. जर जास्त पाणी असेल भरपूर प्रमाणामध्ये, वॉटर लॉग्ड असेल, सो इट विल नॉट ग्रो. देन वेटलँड वीड, दिस वीड कॅन विथस्टॅन्ड वॉटर लॉगिंग कंडिशन हॅव्हिंग सेमी एक्वेटिक. ठीक आहे, तर वेटलँड वीड्स म्हणजे काय? जिथं पाणी साठतं, भाताची शेत असते, वॉटर लॉगिंग होतं भरपूर प्रमाणामध्ये. Eucalyptus alba, okay. Eucalyptus alba, it is an example of wetland weed. Wetland weed, sorry, wetland, wetland weed. Then upland weeds, these weeds can be grown in both the condition. हे जे वीड आहे ते दोन्ही कंडिशन ला ग्रोन होत. ओके, म्हणजे ड्राय असेल तरी चालतं, इरिगेटेड असेल तरी चालतं, पाऊस कमी पडला तरी चालतं, जास्त पडला तरी चालतं. सो अपलँड वीड्स, दीज वीड्स कॅन बी ग्रोन इन बोथ कंडिशन. लिमिटेड मॉइस्चर असेल तरी चालतं, हेवी मॉइस्चर असेल तरी पण चालतं. डायजेरिया अरवेन्सिस, डायजेरिया अरवेन्सिस इज द एक्झाम्पल ऑफ अपलँड वीड. ओके, त्यानंतर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द क्लायमेट. क्लायमेट किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन किंवा सराउंडिंग कंडिशन. ओके, टेम्परेचर किंवा ट्रॉपिकल टेम्परेट, कुठल्या प्रकारचं वातावरण आहे, हाऊ द वीड इज ग्रोन, कोणत्या प्रकारचं वीड आहे. सो बेस्ड ऑन द क्लायमॅटिक क्लासिफिकेशन, क्लायमॅटिक क्लासिफिकेशन वर सुद्धा वीडचे प्रकार पडतात. फॅकल्टेटिव्ह वीड, ओके, ऑल्सो कॉल्ड एज ॲपोप्लास्टिक. ओके, नाव लक्षात ठेवा, फॅकल्टेटिव्ह वीड इज ऑल्सो नोन एज ॲपोप्लास्ट. द वीड दॅट ग्रो प्रायमरली इन वाईल्ड कम्युनिटी, जे वीड वाईल्ड कम्युनिटी मध्ये होतं, अँड मायग्रेट टू द क्रॉपलँड फील्ड ऑर कल्टिवेटेड एन्व्हायरमेंट अँड असोसिएटेड देमसेल्स क्लोजली विथ द मेन्स अफेअर, बिहेव लाईक मोर कॉम्पिटेटिव्ह वीड. एक्झाम्पल, ओपिटिना डिलिनी. ओके, the facultative weeds means what? The weed is basically grown into the forest land. Okay, theek hai, he je weed ahe te forest land madhe kya wild communities madhe grown hote facultative weed, and after some period of time, kahi velanantar it will be migrated into the cultivated land, and kahi nantar janglamadhe mansancha mula kya mansancha interference mula te mansancha janglamadhe zhad todai jatat किंवा फिरायला जातात, मग त्यांच्या कपड्यांना लागून किंवा त्यांच्या अवजारांना लागून किंवा त्यांच्या गाड्यांना लागून ते शेतामध्ये येतं, आणि पुन्हा शेतामध्ये ग्रो व्हायला चालू होतं, आणि जास्त कॉम्पिटेटिव्ह कॉम्पीट करतं प्लांट बरोबर पुन्हा, कारण की ते आधीच ऑलरेडी ते जंगलामध्ये वाढलेलं असते. सो इट इज मोर हार्डी इन नेचर. ओके, सो फॅकल्टेटिव्ह वीड बेसिकली इट इज ग्रोन इन अ फॉरेस्ट लँड, आणि पुन्हा माणसांमुळे ते कल्टिवेटेड लँड मध्ये येतं, त्याला अपोप्लास्ट म्हणतात. त्याचं एक्झाम्पल पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, Opitia delini, this is the example of facultative weed. Then classification based on the climate. Climate cha classification based ke like obligate weed, occur only on the cultivated land or other than disturbed land. Okay, tar je weed obligate weeds occurs only in a cultivated land. Cultivated land madhe jast pramana madhe disto, other than otherwise disturbed land they cannot withstand competition from the voluntary vegetation in a closed community. Less competitive obligate weed can't survive and can't withstand and disperse when the land is not disturbed for 2 to 3 years and kept as a fallow. Okay, obligate weeds may also overtaken by the facultative weed, Convolvulus arvensis. Obligate weeds manje kay, he weed asa aste, it will only grow in a cultivated land. ज्या लँड मध्ये प्लॉविंग, हॅरोविंग और ऍग्रिकल्चरल ऑपरेशन आर टेक्स प्लेस अँड द सॉइल्स आर टर्निंग, म्हणजे ज्यावेळेस जमीन मातीची मशागत होत असते त्याच ठिकाणी हे उगवून येतं. जर जमिनीमध्ये मशागत केली नाही किंवा जर अनकल्टिवेटेड ठेवली, फॅलो म्हणजे अनकल्टिवेटेड ठेवली, तर ते वीड ऍटोमॅटिकली कंट्रोल्ड होतं. ओके, त्यामुळं ऑब्लिगेट वीड जे आहे ते इट इज ओनली ग्रोन इन अ कल्टिवेटेड लँड. ओके, आणि फ्रॉम दॅट कल्टिवेटेड लँड इट विल स्प्रेड. देन नेक्स्ट इज अ objectionable weed. Objectionable weed means it is a noxious weed. Those seed is difficult to separate from the crop seed after contamination is called as objectionable weed. Objectionable weed means that
it is a noxious weed, those seed, it is difficult to separate from the crop seed. म्हणजे वीडचे सीड क्रॉपच्या सीड सारखेच दिसतात किंवा इतके लहान असतात की वी कॅन नॉट सेपरेट फ्रॉम द क्रॉप सीड बाय अवर नेकेड आईज. आपल्या उघड्या डोळ्यानं आपण ते क्रॉप वीडचे सीड क्रॉपच्या सीड मध्ये सेपरेट करू शकत नाहीये, इतके लहान असतात. ओके, आणि त्यामुळे आपल्याला ते सेपरेट आउट किंवा दुसरीकडं सेपरेट आउट करता येत नाही. त्याला म्हणायचं ऑब्जेक्शनेबल वीड, द वीड्स विच आर प्रेझेंट ऑर मिक्स्ड विथ द क्रॉप सीड अँड डिफिकल्ट टू सेपरेट फ्रॉम द क्रॉप सीड. देन क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द क्लायमेट, क्लायमेट मधलं क्लासिफिकेशन आहे. नॉक्सियस वीड, दीज वीड्स आर ऍट्रिब्युटली डिफाइन्ड ऍज बिंग अनडिझायरेबल ट्रबलसम अँड डिफिकल्ट टू कंट्रोल. हे जे वीड आहे ते अतिशय डिफिकल्ट टू कंट्रोल आहे, म्हणजे कंट्रोल करायला खूप अवघड आहे. ओके, दे हॅव्हिंग इमन्स कॅपॅसिटी ऑफ रिप्रोडक्शन अँड हाय डिस्पर्शन कॅपॅसिटी. रिप्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी खूप भयानक असते, डिस्पर्शन म्हणजे स्प्रेडिंग करणं स्वतःला सराउंडिंग मध्ये हे पण खूप जास्त असते. दे अडॉप्ट ट्रिकी वे फॉर डिफीट द एफर्ट ऑफ द मॅन. ओके, ते ज्याच्यामध्ये अशा काही ट्रिक्स असतात की ते माणसानं कितीही प्रयत्न केला तरी त्यातनं ते बाहेर पडतात. दीज वीड्स आर ऑल्सो नोन ॲज अ स्पेशल प्रॉब्लेम वीड, आणि नॉक्सियस वीडला स्पेशल प्रॉब्लेम वीड सुद्धा म्हणतात. The weeds which are difficult to control. Cyprus rotundus, Cynodon ductylon, Saccharum arabensis, Parthenium historiporus, Ichilina crispi, Lantana camara, Saccharum spontanum, okay, theek hai, Striga, all these weeds are considered as a noxious weed. And world most noxious weed is our Haryali. Harali ji hai apli, sorry, Lavala jo hai, it is world most noxious weed. Jagamadha sagalyat ओके, जगामधलं सगळ्यात नॉक्सियस वीड जे आहे ते आहे आपलं हरियाळी, सॉरी लवाळा, त्यानंतर येतो हराळी किंवा काँग्रेस. ओके, सो हिअर आर द मोस्ट ऑफ द टॉपिक ऑफ अवर टुडेज टॉपिक इज कवर्ड. हाचा काही टॉपिक खूप मोठा नव्हता, अजून एक 5-7 मिनिटं आहेत, तर कोणाला काही शंका असतील डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता मला. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट्स रिगार्डिंग दिस टुडेज टॉपिक, that is classification of weed, you can type on the chat box and ask me. I will try to give the answer. तुम्हाला जेवढे पाहिजे त्याचे मी आन्सर देण्याचा प्रयत्न करीन. तर ह्याच्यामध्ये एक बाब लक्षात ठेवा की ज्याला पाहिजे नाही चॅट बॉक्समध्ये टाईप करून ठेवा, बरं का, मेसेज टाईप करा आणि टाका. ओके, सो एक लक्षात ठेवा, एक बाब ह्याच्यामध्ये महत्वाचे आहे. ड्युरिंग 1940 240 वॉज डिस्कवर्ड अँड इट वॉज द सिलेक्टिव्ह ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड. जगामधलं सगळ्यात पहिलं जे वीड आहे, सॉरी तन्नाशक, ते 240 बनवलं होतं 1940 साली. ओके, पहिलं तन्नाशक नाव लक्षात ठेवा. इट विल आस्क इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये विचारतात. आफ्टर द डिस्कवरी ऑफ हर्बिसाइड क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द मॉर्फॉलॉजी अँड हॅज गॉट स्ट्रॉंग रिकॉग्नायझेशन अँड इट इज कंट्रोल्ड ब्रॉडलीफ वीड. आणि हळूहळू मग 240 जे आहे इट इज ओनली कंट्रोलिंग द ब्रॉडलीफ वीड. 240 फक्त ब्रॉडलीफ कंट्रोल करतं, नॅरोलीफ करत नाहीये. That's why it is a selective translocated herbicide in a jawar bajra. 240 apan jwari bajri madhe ka vaparto, jwari bajri hi narrow leaf hai. Okay, ani jwari bajri var 240 marla ki jwari bajri la kai hot nahi ka ki 240 broadleaf weed control karta, je pasrat panache rund panache gavat ahe te te control karta. Okay, tyamule morphology is more important. Ani pandemic ali nasel je apan bhuimuga madhe soyabean green gram black gram madhe use karto, बिकॉज इट विल कंट्रोल नॅरोलिप वीड. ते नॅरोलिप वीड कंट्रोल करतात चांगलं, ब्रॉडलिप करत नाही. दॅट्स वाय वी आर युझिंग पेंडामेथॅलिन इन ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम ब्रॉडलिप मध्ये. सो ऑटोमॅटिकली द सिलेक्टिव्हिटी विल बी मेंटेन. सो मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लांट क्लोजली रिलेटेड विथ द हर्बिसाइडल ऍब्सॉर्प्शन, रिटेन्शन आणि ट्रान्सलोकेशन. कोणत्याही क्रॉपची मॉर्फॉलॉजी कशा पद्धतीची आहे, कसं आहे, नॅरोलिप आहे, ब्रॉडलिप आहे, मुळ खोल आहेत का, टॅप रूट आहे का, फायबरस रूट सिस्टम आहे, ग्रोईंग पॉइंट ओपन आहे का, ग्रोईंग पॉइंट क्लोज आहे, याच्यावरनं आपण ठरवू शकतो की आपल्याला तणनाशक किती कॉन्सन्ट्रेशन मारायचं आहे, कुठल्या वेळेमध्ये मारायचं आहे, त्याच्यामध्ये स्टिकर युज करायचा आहे का नाहीये. द वीड्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप लाईक टू बी हॅव सेम काइंड ऑफ रिस्पॉन्स टू द स्पेसिफिक हर्बिसाइड. ओके, जे एका ग्रुपमध्ये असतात ते सेमच टाईपचा रिस्पॉन्स दाखवतात. ओके, इन टू द प्लांट, प्लांटला ते त्याच प्रकारचा रिस्पॉन्स जो आहे तो दाखवता. ओके, पहिला प्रश्न आलेला आहे. ओके,
कुठेतरी एक प्रश्न टाकलेला आहे, मी तो प्रश्न बघतो काय टाकलेला आहे तो. ओके एकच मिनिट थांबा, प्रश्न मला बघू दे. आणि डाऊट विचारणार आहे पोरांनो, इतकं इंटरेस्टिंग आणि इतकं छान आहे वीड मध्ये, एवढे एवढे छान छान पॉइंट आहेत. यू कॅन आस्क द डाऊट्स. तुम्ही डाऊट्स का विचारत नाही मला तेच कळत नाही. तुम्हाला जर अडचण आली तर तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे ना. सर स्लेजेस रिपीट एक्सप्लेन करा. ओके ठीक चालतं. स्लेजेस तुम्हाला रिपीट बघायचं आहे ना, रिपीट दाखवतो काय अडचण नाही. ठीक आहे स्क्रीन शेअर होऊ दे सगळ्यांना दिसेल. तुम्हाला काय डाऊट असतील शंका असतील तर बिंदास विचारा. अजून 5-10 मिनिट आहेत आपल्या हातामध्ये. सो यू कॅन अंडरस्टूड इझिली अंडरस्टँड. तर स्लेजेस जे आहेत ग्रासेस आणि स्लेजेस हा मोनोकॉटचाच प्रकार आहे. ओके हा मोनोकॉटचाच प्रकार आहे. ठीक आहे एक मिनिट लॅपटॉप थोडासा स्लो रिस्पॉन्ड करतोय. ओके तर जर तुम्ही बघितलं इथं स्लेजेस मध्ये, ठीक आहे आता तुम्हाला दोन्ही दिसतील. मोनोकॉट मध्ये दोन प्रकार पडतात, एक असते ग्रासेस एक असते स्लेजेस. ओके ग्रासेस मध्ये काय असते, स्टेम हॅलो एक्सेप्ट ऍट द नोड्स. स्टेम हॅलो असतील म्हणजे नोडच्या जागेस भरलेली असतील, डोळ्यासमोर तुम्ही हराळी आणा. आणि स्लेजेस मध्ये स्टेम इज अँगुलर आणि स्लॉडी. लव्हाळा तुम्ही डोळ्यासमोर आणा किंवा लेक्चर संपल्यानंतर तुम्ही लव्हाळ्याचा फोटो टाका. मी पण टाकलाय. लव्हाळ्याची स्टेम जी असते ती आत भरलेली असते पूर्ण आणि सॉलिड असते. ह्याच्यामध्ये ग्रासेस मध्ये लेग्युल्स असतात. लेग्युल्स म्हणजे काय, पान जिथलं फुटतं स्टेम पासून जिथलं पान फुटतं त्याला लेग्युल्स म्हणतात. आणि स्लेजेस मध्ये असं लेग्युल्स नसतात, कारण की पान जे आहे ते स्टेमला गुंडाळलेलं असते. ग्रासेस मध्ये पानं जी असतात राईट साईड लेफ्ट साईड राईट साईड लेफ्ट साईड अल्टरनेट असतात. आणि स्लेजेस मध्ये पानं जी आहेत ती स्टेमला गुंडाळलेली असतात, किंवा राईट साईड लेफ्ट साईड असं काय नसतं. ओके आणि ग्रासेसचं एक्झाम्पल आहे हराळी आणि स्लेजेसचं एक्झाम्पल आहे सायप्रस रोटुंडस. ठीक आहे अजून 3 मेसेज आलेले आहेत ते वाचतो मी. योगेश गायकवाड ने विचारले 240 हॅज बॅन झालेला आहे नाव डी. एक लक्षात ठेवू योगेश गायकवाड, 240 मान्य आहे मला, 240 कार्बेंडिझम कॅप्टन थायरम बरेच हर्बिसाइड बॅन केलेलं आहे, पण मार्केटमध्ये अजूनही बॅन झालेलं नाहीये. कारण की जरी ते एन्व्हायरमेंटला पोल्युशन असलं तरी एन्व्हायरमेंटला पोल्युटिंग असलं ज्यामुळे एन्व्हायरमेंटला पोल्युशन असलं, पण 240 अजून सुद्धा ऑप्शन नाहीये. हर्बिसाइडला बॅन करायचा प्रयत्न चालू आहे पण अजून कम्प्लिटली बॅन नाही मार्केटमध्ये विकत मिळतंय. मध्ये पेपरमध्ये आलेलं होतं त्यामुळे तू प्रश्न विचारला असतील मान्य आहे मला, पण अजून आपल्या देशामध्ये विक्री चालू आहे, कम्प्लिटली बॅन केलेलं नाही. हे कसं आहे, कुठलंही तणनाशक बॅन केल्यानंतर किंवा बॅन आणल्यानंतर कंपन्या पुन्हा त्या कोर्टामध्ये जातात आणि कोर्टामधून निकाल लागावा लागतो की ह्यांना बॅन करा. आणि कोर्टामध्ये आपल्या देशाला प्रूव्ह करावं लागतं की ह्यांच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतंय. आणि कोर्टामध्ये प्रूव्ह झाल्यानंतर कुठलंही तणनाशक बॅन होतं. सरकारनं बॅन केलं म्हणजे लगेच बॅन होत नाही, कंपन्या कोर्टात गेलेल्या असतात आणि त्यामुळे निकाल कोर्टातनं लागला पाहिजे, त्याचवेळेस ते बॅन होते. ठीक आहे त्यामुळं सरकारनं जरी बॅन आणला असला तरी कोर्टात कंपनी गेली असल्यामुळं मार्केटमध्ये अजून विक्री चालूच आहे. जोपर्यंत कोर्ट म्हणत नाही बंद करा, कोर्टात प्रूव्ह करावं लागेल याच्यामुळे पोल्युशन होते त्याचवेळेस ते बॅन होईल. ओके त्यानंतर सर स्टिक झालेलं आहे. सर स्टिकर क्रॉप साठी बेनिफिशियल आहे का की ते फक्त केमिकल स्टिक करण्यासाठी वापरतात. ओके SR 85 नंबर ने एक वापरलेला आहे. स्टिकरचा आणि क्रॉपचा काही संबंध नाहीये. स्टिकर फक्त आपण कशासाठी वापरतो, द हर्बिसाइड शुड बी स्टिक ऑन द वीड सरफेस. वीड आता समजा तुम्ही हर्बिसाइड मारताय सकाळचं आणि तुम्हाला वाटतं की कदाचित बाबा दुपारनं पाऊस पडू शकतो. ओके मग आपलं मारलेलं हर्बिसाइड धुवून जाईल. तर पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये स्टिकर टाकायचं म्हणजे काय होतं, मारलेलं हर्बिसाइड त्या वीडवर चिटकून राहतं चांगलं आणि पावसामुळे वॉशआउट होऊन जात नाही लवकर आणि हर्बिसाइडला टाइम भेटतो आतमध्ये मुरण्यासाठी किंवा ट्रान्सलोकेट होण्यासाठी अलक्षामध्ये. आणि त्याच्यानंतर ते कंट्रोल होतं व्यवस्थित गवत. ठीक आहे ओके चला. आणि काय कोणाला प्रश्न आहेत का, प्रश्न विचारा पोरांनो, प्रश्न महत्वाचे आहेत. यू हॅव टू आस्क द क्वेश्चन्स. ओके देन यू कॅन अंडरस्टँड व्हॉट विल बी हॅपनिंग इन टू द वीड. अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक आहे, खूप चांगला आहे, वीड मध्ये खूप शिकण्यासारखं आहे, खूप ऑब्जेक्टिव्ह निघतात. इफ यू डुईंग अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देत असाला किंवा करत असाल किंवा त्यासाठी तयारी करत असाला त्यासाठी तुम्हाला खूप बेस्ट आहे. वीड मधनं खूप चांगले ऑब्जेक्टिव्ह निघतात आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि इफ यू हॅव सीन, जर तुम्ही पाहिलं की वीडचे कॅरेक्टरिस्टिक्स जर तुम्ही बघितले, सो इट इज ऑलवेज बेटर
ओवर द क्रॉप फॉर ईच एंड एवरीथिंग. प्रत्येक ठिकाणी ते क्रॉप वर मात करते, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याचं डिस्पर्शन असेल, त्याचं प्रोपेगेशन असेल, त्याचे फीचर्स असतील, सगळ्या गोष्टींमध्ये वीड जे आहे ते क्रॉप वर डॉमिनेट करतो. हा लक्षामध्ये, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कोणाला अजून काही प्रश्न आहेत का? चॅट बॉक्स मध्ये टाइप करून विचारू शकता. ओके ठीक आहे. अजून एक प्रश्न आलेला आहे, बिंदास विचारा काय आता काय कोण. मी काय काय विचारले सर, लवाळा कंट्रोल कंट्रोल मॅनेजमेंट नाही का? एसीआर 113 ने एक प्रश्न विचारलेला आहे की लवाळ्याला कंट्रोल मॅनेजमेंट आहे का. तर एक लक्षात ठेवा, लवाळा हे वर्ल्ड मोस्ट नॉक्सियस वीड आहे, जगामध्ये सगळ्यात अवघड वीड आहे, डिफिकल्ट टू कंट्रोल. ऑब्जेक्टिव्हला पण विचारतात, लवाळा जगामध्ये सगळ्यात अवघड वीड आहे कंट्रोल करण्यासाठी. त्यामागचं कारण आहे, एक तर त्याच्या मुळामध्ये गाठी असतात, त्या गाठी 7 गाठी असतात एका लवाळ्याला. पहिली गाठ 15 दिवसांमध्ये तयार होते आणि त्या ज्या 7 गाठी आहेत त्या 2-3 गाठी 15 सेंटीमीटर डीप असतात सॉइल मध्ये, 2-3 गाठी 30 सेंटीमीटर डीप असतात आणि 2-3 गाठी 90 सेंटीमीटर सॉइल मध्ये डीप असतात. तुम्ही जर लवाळा वरन कट केला तर तो फक्त वरन तुटतो किंवा 1-2 गाठी त्याच्याबरोबर तुटून येतात, बाकीच्या गाठी पुन्हा फुटून येतात. लवाळा एकमेकाला सॉइल मधनं आतमधन कनेक्टेड असतो, त्यामुळे लवाळा कंट्रोल करणं खूप अवघड जातं. दुसरी बाब, लवाळ्याचं जर पान बघितलं तर त्याच्यावर मेणासारखा थर असतो, वॅक्सिलेअरिंग असते, त्यामुळे हर्बिसाइड जे आहे ते लवाळ्याच्या आतमध्ये जात नाही, त्यामुळे सुद्धा लवाळा कंट्रोल होत नाही. तर लवाळ्याच्या आतमध्ये हर्बिसाइड जात नाही, पण हर्बिसाइड जाऊन नुसतं पान जळून काय फायदा आहे, ती गाठ मेली पाहिजे. ठीक आहे, आणि गाठ काय मदत नाही, सॉइल मध्ये डीप मध्ये असते ती गाठ. ठीक आहे, तर त्याला ट्रान्सलोकेटेड हर्बिसाइड पाहिजे. तर लवाळ्यावर ग्लायफोसेट मारून 2-3 वेळा, म्हणजे काय करायचं, लवाळा आला ग्लायफोसेट मारायचं, पहिली गाठ मारणार, पहिल्या गाठीपर्यंत जाणार, पुन्हा ते शेताला पाणी पाजायचं, आपण पुन्हा लवाळा फुटून येणार, पुन्हा ग्लायफोसेट मारायचं, पुन्हा 10-15 दिवस थांबायचं, पुन्हा त्याला पाणी पाजायचं, पुन्हा गाठ फुटून येणार, पुन्हा हर्बिसाइड मारायचं. असं जर तुम्ही 4-5 वेळा 5-6 वेळा जर ग्लायफोसेट मारलं तर लवाळा तुमचा थोडाफार किंवा बऱ्यापैकी कंट्रोल होईल. पण लवाळ्याला फ्रिक्वेंट अप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड, सारखं सारखं तणनाशक मारावं लागतं आणि ज्यावेळेस लवाळ्याला तणनाशक मारायचं असेल ग्लायफोसेट, त्यावेळेस तुम्ही त्या शेतामध्ये पीक घेऊ शकत नाही, क्रॉप घेऊ शकत नाही, कारण की ग्लायफोसेट हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे. त्यामुळं लवाळा सध्या तरी डिफिकल्ट आहे कंट्रोल करायला. हा, अक्षयने एक प्रश्न विचारलाय, सर लवाळा असेल प्लॉटवर राजगिऱ्याचं सोयीन केल्यावर लवाळा कंट्रोल होतो का? युट्यूबवर एक व्हिडिओ होता, ठीक आहे, मी पण ऐकले की राजगिऱ्यामुळे लवाळा कंट्रोल होतो, पण एक लक्षात ठेवा, असं काय राजगिऱ्याने बिजगिऱ्याने काय लवाळा कंट्रोल होत नाही. युट्यूबवर किंवा नेटवर असलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात अशाचा भाग नाहीये. लोक असे म्हणतात की बाबा राजगिऱ्याची मुळे लवाळ्याच्या गाठीच्या आरपार जाऊन लवाळा कंट्रोल करतात, काही नाही, गैरसमज आहे तुमचा. राजगिऱ्याने जर लवाळा कंट्रोल होत असता तर सगळ्यांनीच लवाळा कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता. पूजा खरातनं हात वर केलाय, त्याच्यापेक्षा मेसेज टाईप कर, पूजा खरात मेसेज टाईप कर आणि चॅट बॉक्स मध्ये टाक, म्हणजे तुझा प्रश्न मी तो उत्तर देऊ शकतो. ठीक आहे, हात वर करण्यापेक्षा चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाईप कर रे पोरांनो, हात वर कशाला करायला आहे हात. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देतोय ना, चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाईप करा आणि मी त्याचं उत्तर देतो तुम्हाला. त्यासाठी हात वर हॅड रेज करायची गरज नाहीये, हॅड रेज करा, तुम्हाला म्यूट करा, टाईप करा टाईप मेसेज. तर राजगिऱ्याने काय कंट्रोल होत नाही पोरांनो, लवाळा हर्बिसाइड ने कंट्रोल होईल ना, राजगिरी काय कंट्रोल करणार आहे. इतकं सोपं नाही लवाळा कंट्रोल करणं, भले भल्याच्या हॉस्पिटली. ओके, लवाळ्यामध्ये भले भल्याच्या हॉस्पिटली लवाळा कंट्रोल करणं म्हणजे उन्हाळ्यात एकदा दोनदा खोल नांगरट करायची, सगळ्या गाठी वेचायच्या, जाळून टाकायच्या, नंतर तणनाशक मारायची फ्रिक्वेंटली, मग तो कुठेतरी लवाळा कंट्रोल होईल. खूप अवघड आहे ते. बोला आणि काय प्रश्न, प्रश्न विचारा. कोणाला काही डाऊट्स असतील चॅट बॉक्स मध्ये टाईप करा, सो मला ते इझिली वाचून लगेच मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. प्रश्न भरपूर असतात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, पण मुलं घाबरतात विचारायला, घाबरायची गरज नाही. आणि लक्षात ठेवा, प्रायव्हेटली मला टाकू नका रे मेसेज, एव्हरी वन सगळ्यांसाठी दिसू द्या ना तुम्ही विचारलेला प्रश्न, सगळ्यांना कळेल, मी वाचून सांगतोय तुम्हाला. बोला आणि काय शंका, डाऊट्स काय असतील तर विचारा, I will give you the answer. पूजा खराब, मी तुला अनम्यूट करायला प्रयत्न केलाय, बघ असेल तर म्यूट अनम्यूट हो आणि विचार प्रश्न. ACR 48 मी अनम्यूट करतोय तुला, तू बोल, अनम्यूट कर स्वतःला.
अनम्यूट करता येते का? आणि ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करून मेसेज विचारा आणि कोणाला काय शंका आहे का बोला 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 चला पटापट पटापट विचारा. डाऊट्स असतील शंका असतील तर विचारू शकता. इफ यू हॅव एनी डाऊट्स यू कॅन आस्क. अजून कोणाला काय डाऊट आहेत? तर लवाळ्यामध्ये असे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स भरपूर असल्यामुळे लवाळा हा डिफिकल्ट टू कंट्रोल, कंट्रोल करायला खूप डिफिकल्ट जातोय. ओके, तर त्याच्यानंतर तुम्हाला एक असाइनमेंट पडेल तुमच्या ग्रुपवर. ठीक आहे, आता शक्यतो कोणाची नाहीये शंका काय दिसत नाहीये, तर तुम्हाला एक असाइनमेंट पडेल. असाइनमेंट सोडवा. ओके, ठीक आहे, तर ओके, तर लेक्चर बंद करतोय. असाइनमेंट तुमच्या ग्रुपवर पडेल, कंपल्सरी असाइनमेंट सोडवायची जेणेकरून तुमच्या अटेंडन्स लागेल. ज्यांची असाइनमेंट सोडवेल त्याचीच अटेंडन्स लागणार आहे. ओके, ठीक आहे, कोणाला काही शंका डाऊट्स काय असतील तर विचारा. ओके, आय विल